हेलो ईशा, मायरा मैम बोला ना, इज एवरीथिंग ऑल राइट? यहाँ परिस्थिति काहीच ऑल राइट नहीं वाटत है। आई अंडरस्टैंड। बर सर तुझ्याशी काही बोललेत का? का काय झालं? नाही, आई मीन सरांशी तू असं काही बोललीस का ज्याच्यामुळे सरांना संशय आला असेल आपल्या प्लॅनिंग बद्दल? सर काही बोलले का तुम्हाला? नाही तसं काही बोलले नाही आहेत, पण ऑफिसला आलेत सर आणि खूप टेन्स वाटतायत। म्हणजे मी त्यांच्या केबिनमध्ये गेले होते तेव्हा ते माझ्याशी नीट बोललेही नाही, त्यांनी मला अक्षरशः हकललं त्यांच्या केबिनमधनं, म्हणून मला थोडासा डाऊट आला। सरांना संशय तर आला नसेल ना? क्वाईट पॉसिबल। हो म्हणजे मी आत्ता जेव्हा त्यांच्या केबिन मध्ये गेले होते तेव्हा ते कामाचं काहीच बोलले नाही। नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे, शोध घेतला पाहिजे आपल्याला। आणि इनफॅक्ट आपण अशा खूप गोष्टी केल्या आहेत ज्याच्यामुळे त्यांना क्लू मिळू शकतो। म्हणजे आपण जालिंदरला हाताशी घेऊन ते फुटेज, खोटं फुटेज बनवलं होतं, कदाचित त्याच्याबद्दल कळलं असेल। किंवा सर्जेरावांचं फुटेज आपण डिस्ट्रॉय केलं, कदाचित ह्याच्याबद्दल कळलं असेल। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परांजप्यांना हाताशी घेऊन तू मायक्रोफोन त्यांच्या केबिनमध्ये ठेवला होतास, कदाचित त्यांना ह्या कुठल्याही गोष्टीबद्दलचा कुठला तरी क्लू मिळाला असेल म्हणून ते असं वागत असतील। झेंडे सरांनी त्यांना आपल्या विरुद्ध भडकवायचा खूप प्रयत्न केला होता मायरा मॅम, पण नशिबाने सरांचा माझ्यावर विश्वास होता। एक्झॅक्टली। पण आता आपण काय करायचं? मी आधी जयदीप भाऊजींशी बोलते आणि मग तुमच्याशी बोलेन। ओके फाईन, ईशा जे काही कम्युनिकेशन होते ते प्लीज मला सांग, पण तोपर्यंत तुम्ही प्लीज सरांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, आपल्याला त्यांच्या वागण्यातून काहीतरी क्लू मिळू शकतो। हो चालेल, मी वॉच ठेवते सरांवर, यू डोंट वरी अबाउट दॅट। ओके, कीप मी इन्फॉर्म, बाय। तारीख तर वेगळी दिसते, ज्या दिवशी मला दाखवण्यात आलं त्याच्या आदल्या रात्रीच फुटेज आहे, पण हे नक्कीच एडिट केलेलं आहे। त्याचा आधीचा आणि नंतरचा भाग एडिट केला असणार। भाऊजी कुठे चाललात? का? माझं काम आहे तुमच्याकडे। आता माझ्याकडे काय काम आहे? आपलं मिशन तर तू कॉल ऑफ केलंस। भाऊजी प्लीज मला असं एकटं नका ना टाकू, निदान ऐकून तरी घ्या माझं म्हणणं। बहिणी जे काय ते लवकर बोल, माझे मित्र माझी वाट बघत असतील। मायरा मॅमचा फोन आला होता, त्या म्हणाल्या सर ऑफिसमध्ये आहेत आणि त्यांना काही क्ल्यूज मिळाले तसा मायरा मॅमना संशय आहे। अच्छा, मी काय करू? भाऊजी आपण सरांविरुद्ध जे जे काही कट केलेत त्याबद्दल त्यांना काही कळलं असेल तर? कळलं असेल किंवा नसेलही मी काय सांगतो भाऊजी प्लीज। वहिनी एक साधी गोष्ट आहे, सत्य कधी लपून राहत का? इतकी वर्ष आम्हाला दादाबद्दल संशय सुद्धा नव्हता, पण सत्य काय हे सांगण्यासाठी शेवटी राजनंदिनी जन्म घेऊन आलीस ना परत तुझ्यामध्ये। सगळं सत्य तिच्यामुळे कळलं आम्हाला, तूच तर सांगितलंस आम्हाला सगळं। ही ताकद आहे सत्याची वहिनी, त्यामुळे आपण जे काही केलंय ते आज ना उद्या दादाला कळणारच आहे। हो पण आपण आता यापुढे काहीच नाही करणार आहोत भाऊजी, आणि अशा वेळेस आता त्यांना जर ही गोष्ट कळली तर खूप गोंधळ होईल। मग त्याला सामोरं जायला आपण तयार राहायला हवं, दुसरं काय करणार? पण ते कसे रिॲक्ट करतील काय करतील काहीच कळत नाहीये, आणि समजा भाऊजी जर त्यांना कळलं आणि राग आला तर?
मी काय सांगू वहिनी? भाऊजी प्लीज असं करू नका, माझी मदत करा भाऊजी. वहिनी तूच पुढाकार घेतला होतास ना दादाला त्याच्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी, तू सांगशील ते आम्ही ऐकत होतो. तू तुझ्यातल्या ईशाला प्रायोरिटी देऊन तुझा निर्णय घेतलास. तुझ्या लक्षात येत आहे का मुळात ईशाचा जन्म कशासाठी झालाय? ईशाचा जन्म राजनंदिनीवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी झालाय. वहिनी दादाला जेव्हा हे कळेल तेव्हा काय होईल हा विचार कर. म्हणजे दादाला जेव्हा कळेल की तू राजनंदिनी आहेस तेव्हा काय तो गप्प बसणार आहे? वहिनी दादाला हे कळल्यानंतर तो शांत बसणार नाही, तो त्याचा गेम सुरू करेल आणि त्याने वार केला की तुला प्रतिवार करावाच लागेल, लढाई सुरू करावीच लागेल. वहिनी दिवसाने आलं तुला भेटायला. आजकाल तू सतत दिसत असतेस मला सगळीकडे. तू दिसतेस का? भास होत आहेत मला तुझे भास. इतकी वर्ष राजनंदिनी मी तुझ्याशी एकतर्फी बोलत आलो, आवडायचीस तुम्हाला, हुशार होतीस, विचारी होतीस, फक्त माझ्या प्रेमात पडताना विचार करायचं विसरून गेलेस. माझंही तसंच झालंय, फक्त ईशाच्या बाबतीत. ती समोर आली की मला सगळं विसरायला होतं. राजनंदिनी खूप प्रेम करतो मी तिच्यावर, मला तुझ्याबद्दल कधीच प्रेम नाही वाटलं, पण ईशाबद्दल खूप खूप मनापासून प्रेम करतो तिच्यावर. खरं म्हणजे आपल्या आधीच्या बायको समोर दुसऱ्या बायकोचं कौतुक करणं योग्य नाही, पण तू जर माझ्या विरोधात गेली नसतीस राजनंदिनी तर तू आज जिवंत असतीस. तुला गम्मत सांगू राजनंदिनी, खरं म्हणजे ईशाच्या विरोधात जाण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण मी नाही जाऊ शकत तिच्या विरोधात. मी खूप प्रेम करतो तिच्यावर राजनंदिनी, जसं तू केलं होतंस माझ्या. आज मला कळतंय की आपण प्रेमात पडलो ना की नकळत त्या माणसाला आपण माफ करायला लागतो, जस तू मला केलं होतस. आज तेच मी ईशाच्या बाबतीत करतोय. तू माझ्या प्रेमात अकंठ बुडाली होतीस राजनंदिनी, खूप विश्वास होता तुझा माझ्यावरती, आणि मी त्या प्रेमाचा त्या विश्वासाचा वापर केला तुला खेळवण्यासाठी. ईशावरही माझा खूप प्रेम आहे, तिच्यावरही माझा खूप विश्वास आहे, पण झेंडे म्हणतो की ईशावरचा माझा विश्वास चुकीचा आहे का? म्हणजे ईशा सुद्धा त्या विश्वासाचा वापर करून घेत असेल का? बोला ना. इज एव्हरीथिंग ओके? हो, म्हणजे असं वाटतंय तरी. सर घरी आल्यावर काही वेगळं बोलले नाही ना? नाही मायरा मॅम, मी त्यांना ऑफिसला का गेला होतात हेही विचारायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या बोलण्यात काहीच वेगळं नाही जाणवलं मला. म्हणजे सरांना डाऊट आलेला नाहीये? नाही, म्हणजे ते म्हणत तरी होते की
सगळ्या रुटीन कामांसाठीच ते गेले होते म्हणून. पण मायरा मॅम ते आल्यापासून त्यांच्या त्या रूममध्ये जाऊन बसलेत. मी अजून एकदा त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करणार आहे. ओके, ते काय म्हणतायत ते मला कळव. ओके, सी यू. सर इथे नाही आहे. आई, बाबा, नमस्कार. कसे आहात? छान. अहो, हे काय घेऊन आलात तुम्ही? तुम्ही माझ्यासाठी नेहमी मी आलो की चहा करता, मला जेवायला देता. तुमच्यासाठी थोडीशी फळं घेऊन आलो. बरं वाटतंय ना जावे बापू आता. बरं आहे, बरं ते जाऊ दे. मला सांगा आता तुम्ही कसे आहात? काही अडचण नाही ना? नाही. कमी म्हणजे फक्त एकच गोष्टीची कमी आहे. काय इथे सगळ्या कामांना माणसं आहेत, आम्हाला करायला काही कामच नाही. म्हणजे पुष्पा तरी मधून अजून थोडस स्वयंपाक घरात जाऊन काम शोधते, पण मला मात्र नुसता आरामच आराम आहे. नुसता आराम करून कंटाळा येतो बसून बसून. अहो नेमकं काही काय सांगताय तुम्ही? चला माझ्याबरोबर. तुमच्या कंटाळ्यावरती मी एक उपाय शोधला बाबा. कुठे? चला तर सांगतो. या, येतो जाऊ. या. मी अंधारात का बसला होता? अंधारात कोणाला काहीच कळत नाही. आपल्याला वाटत की आपण समोरच्याला अंधारात ठेवलं म्हणजे त्याला काही कळणार नाही. पण डाव पलटू शकतो, तुमच्यावरच उलटू शकतो. काय बोलताय तुम्ही? आपण जेव्हा कोणाला अंधारात ठेवतो ना मायरा, तेव्हा तो अंधारात काय करतो हे आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळतही नाही. म्हणून म्हणतो की अंधार फार वाईट असतो. अंधारावर विश्वास ठेवू नकोस मायरा. अंधार फार वाईट असतो आणि अंधारातल्या माणसावर पण विश्वास ठेवू नकोस. अंधार फार वाईट असतो. अंधार फार वाईट असतो मायरा. आई साहेब, मला वाट आई साहेब, जयदीप भाऊजी. मैनी, तू अशी एकटी अंधारात का बसलीस? माझा विचार पक्का करण्यासाठी. कसला विचार? सरांना आपल्याविषयी संशय आलाय. व्हाट? कशावरून? त्यांच्या एकूण वागण्यावरून आणि हालचालींवरून असं वाटतंय मला. त्यांनी ते दादासाहेबांचं पेन राजनंदिनीच्या रूम मध्ये नेऊन ठेवलं, कारण ही गोष्ट फक्त दादासाहेब, जालिंदर, राजनंदिनी आणि त्यांनाच माहिती होती.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीच कोणाला सहज ऑफिसला घेऊन न जाणारे सर आज माझ्या बाबांना सहज ऑफिसला घेऊन गेले. मला वाटतंय की सरांनी नक्कीच काहीतरी बाबांकडून इन्फॉर्मेशन काढून घेतली असणार. हो आणि दादाकडे ती नॅक आहेच, तो कोणालाही सहज बोलत करू शकतो. आणि त्याचीच तर मला भीती वाटते. त्यात माझ्या बाबांचं विक्रांत सरांविषयीचं मत चांगलंय. त्यांचं म्हणणं असं आहे की सर आपल्याशी वाईट वागले नाहीयेत आणि माझ्यावर त्यांचं खरं प्रेम आहे, त्यामुळे मी राजनंदिनी आहे हे मी पूर्णपणे विसरून जावं अशी त्यांची इच्छा होती. हे सगळं जर बाबांनी विक्रांत सरांना सांगितलं असेल ना तर सरांना नक्कीच माझ्याविषयी संशय आला असणार. आणि बाबांनी जर का माझ्या पुनर्जन्माविषयी सरांना सांगितलं असेल तर विक्रांत सरांची तर खात्रीच पटली असणार आहे. पण मग आता तू काय करायचं ठरवलंयस? सरांना त्यांच्या गुन्ह्यांची जाणीव करून द्यायचं ठरवलंय मी. कशी? मी त्यांना सरळ सरळ जाब विचारायचं ठरवलंय भाऊजी. ईशा, हे तू सगळं नक्की करणारेस? हो आईसाहेब. का? आईसाहेब, ईशा म्हणून झालेल्या माझ्या पुनर्जन्माचा हेतू विसरून कसा चालेल मला? ह्या ना त्या प्रकारे नियतीने संकेत दिले मला. विक्रांत सरांना ते पेन मिळणं हा त्याचाच तर एक भाग आहे, नाहीतर विक्रांत सरांपर्यंत ते पेन कसं पोचलं असतं? ह्याचाच अर्थ मी जरी हे सगळं विसरायचा प्रयत्न केला असला तरी सरांपर्यंत क्लूज पोचलेच, त्यामुळे आता ते गप्प बसणार नाहीत, ते आपल्यावर वार करणारच. आणि आईसाहेब, त्यांनी वार करायच्या आधी आपण पहिल्यांदा वार केला पाहिजे असं वाटतं मला. आपल्या घरावर आतापर्यंत त्यांनी जो अन्याय केलाय त्याचा बदला घेण्याची हीच वेळ आईसाहेब. राजनंदिनी, आईसाहेब, मी ईशा आणि राजनंदिनी मध्ये अडकले आणि माझ्या ध्येयापासून दूर गेले, पण मला परत यावंच लागेल. नियतीचा संकेत आणि पुनर्जन्माचा हेतू मी विसरू शकत नाही आईसाहेब. मी सरांकडून खरं काय ते वदवून घेईनच. विश्वासघात आणि गजाची जात. विश्वासघात आणि गजाची जात. विश्वासघात आणि विक्रांतची जात. Thank you.
रूम मध्ये तर कोणीच नाहीये. कसं असेल कोणी? मी एकटाच आहे इथे हे मला पण माहिती. पण मग मला कोणीतरी दिसलं, ते काय होत? भास साहेब, सर्जरो साहेब, तुम्हाला बाहेर बोलावलंय. बाहेर तुम्हाला बोलावलंय. हॅलो ईशा, कोणीच नाही. कशाला बोलवलंय मला खाली? मीच बोलवलंय तुला इथे विक्रांत. मला बघून दचकलास का? ईशा, मी ईशा असते तर तुला सर म्हटलं असत. विक्रांत सर तिकडे होतेस ना खोलीत? हे माझच घर आहे गजा. इथे इकडे तिकडे सगळीकडे मीच असणारच ना. आय गुन्हेगार मी. काय काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहात? विक्रांत सरंजामे आहे मी. वन अँड ओनली विक्रांत सरंजामे. सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा अनभिषिक्त सम्राट. गेलं मी सगळं. काय करणार आहात तुम्ही? मी जिथपर्यंत आलो ना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही गोष्टी करायला घाबरलो नाही. मी गेलं. मी मारली माणसं, फसवलं लोकांना. मग काय झालं? तुम्ही करू शकताय? तुम्ही करू शकता का? गेलं. मी काय करणार तुम्ही? काय करणार? आणि मी जिथपर्यंत येऊन पोहोचले ना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लाखो तरुण 10x10 खोलीत स्वप्न बघत खितपत पडलेले असतात. का माहितीये? कारण आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करण्याची ताकद नसते त्यांच्यात, पण माझ्यात होती, आहे. एक एक पायरी वर चढत गेलो मी, परिस्थितीशी झगडत गेलो. सोपं काहीच नव्हतं, पण केलं मी. आणि चांगलं वागून कोणाचं काय भलं झालंय? अरे निमकर, चांगला माणूस पण उपयोग काय? स्वतःच दुकान नाही टिकवता आलं, त्याच दुकानात नोकरी करत बसले जातात. मुलीची छोटी छोटी स्वप्न नाही पूर्ण करू शकले. शिकवलं मुलीला आणि शिकून शिकून काय शिकवलं? 2 रुपये भी बहुत बडी चीज होती आहे बाबू. 2 रुपये? त्या 2 रुपयांच्या पलीकडे काही विचार नाही? 2 रुपये 2 रुपये करत करत त्या 2 रुपयांमध्येच अडकून बसलात आयुष्यभर. त्या 2 रुपयांच्या पलीकडे पण फिगर असते कधी कळलंच नाही, अख्खं आयुष्य गेलं. आता तेवढी पोहोच पण नाही तुमची. एका इमानदार शिक्षक असलेल्या साध्या बापाचा पोरगा होतो मी. बापाने संस्कार दिले, पैसा नाही. आयुष्यात पुढे ते संस्कार काही तुमच्या कामाला येत नाहीत. आबाळाला हात टेकायचे असतील ना तर ते संस्कार तुम्हाला पुसून टाकावे लागतात. हुशार हो तुम्ही, पण नोकरी नव्हती. रोजच्या चहा पावाची चिंता होती.
आणि बापाकडे पैसा नाही. मग काय करा, आपण आज आपल्या पोटाची चिंता करा. तेव्हा कोणी केला का विचार माझा? तेव्हा कोणी दाखवलं का माझ्यावर विश्वास? शेवटी पैसा फक्त पैसेवाल्यांकडेच जातो आणि गरीब माणूस शेवटी फाटकाच राहतो, हेच खरं आहे. या जगात श्रीमंत व्हायचं असेल तर फक्त दोन गोष्टी पाहिजे, एक तुमचं नशीब आणि दुसरं तुमची बुद्धी. नशीब नव्हतं माझ्याकडे, पण माझी बुद्धी होती आणि त्याच बुद्धीचा वापर करून मी घुसलो सरंजामी ग्रुपमध्ये. खरं म्हणजे इथे येऊन मला इमानदारीतच काम करायचं होतं, पण तो दादासाहेब आडवा आला. कारण नसताना प्रत्येक वेळेस त्यांनी माझी गरिबी मला दाखवून दिली. कारण नसताना प्रत्येक वेळेस माझी लायकी काढली, माझा पाण उतारा केला. हे दादासाहेब, तू श्रीमंताच्या घरी जन्माला आलास म्हणून माझ्या समोर उभा दाखवतोस? मी म्हणलं ना, आपण ज्या घरात जन्माला येतो तेच फक्त आपलं नशीब ठरवत असत, पण पुढे सगळं आपल्या हातात असत. आपल्याला हवं तेव्हा आपण आपलं नशीब बदलू शकतो, आणि मी तेच केलं. माझं आयुष्य माझ्या हातात घेतलं आणि आता जिथे आहे तिथपर्यंत येऊन पोचलो. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी अनेक तडजोडी केल्या, खूप रिस्क घेतली. जो जो माझ्या वाटेतील त्या प्रत्येकाला बाजूला केला आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो. कळतं ना मी आता कुठे पोहोचलो? दिसतं ना तुम्हाला सगळ्यांना मी कुठे पोहोचलो? तेच खरंय. आणि माझा एकही गुन्हा तुम्ही सिद्ध करू शकत नाही. करू शकता का? माझ्यावरचा एकही आरोप, माझ्यावरचा एकही गुन्हा सिद्ध करू शकता तुम्ही? नाही करू शकत. तुमच्यातलं कोणी याच कारण विक्रांत सरंजामेकडे जी बुद्धी आहे ना, ती तुमच्याकडे नाहीये. जा करा, तुम्हाला पाहिजे ते करा, मला काही फरक पडत नाही. फेकडात तुम्ही सगळे फेकड. आता तर आलीस ना तू, मला सांग तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? ग राजनंदिनीसाठी प्रेम म्हणजे विश्वास होता. माझ्यासारख्या रस्त्यावर सडाफटिंग करणाऱ्या माणसावर तिने विश्वास टाकला. तिच्यासाठी प्रेम म्हणजे त्याग होता. माझ्यासाठी तिने सत्तेचा त्याग केला. तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? ईशासाठी प्रेम काय आहे? आणि मला खरं उत्तर हवं आहे, तेही ईशा करून. माझ्यासाठी प्रेम म्हणजे काळजी, प्रेम म्हणजे आपुलकी, प्रेम म्हणजे एकमेकांबरोबर घालवलेले सुंदर क्षण, प्रेम म्हणजे एकमेकांसाठी आणि एकमेकांमुळे ओघळलेले अश्रू, प्रेम म्हणजे राग लोभ हसणं रुसणं मनवणं सगळं काही. माझ्यासाठी प्रेम म्हणजे विक्रांत सर. तुमच्यामुळे मला प्रेम कळलं, तुमच्यामुळे मला प्रेम मिळालं, तुमच्या प्रेमाने मला विश्वास दिला, आत्मविश्वास दिला. तुमच्या प्रेमामुळे मी जगायला शिकले. तुमच्या प्रेमामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं सर. खरंच ईशा, तू भेटेपर्यंत प्रेम म्हणजे काय मला कधी कळलंच नाही ईशा.
राजनंदिनीचं प्रेम होतं माझ्यावर, पण माझं तिच्यावर प्रेम होतं नाही, नक्कीच नव्हतं. मी एका वेगळ्याच धुंदीत होतो. तिचं प्रेम होतं पण मी मात्र नशेत होतो. सत्तेच्या, पैशाच्या, ते सगळं मिळालं मला ईशा, पण प्रेम नाही. त्या दिवशी आपण पहिल्यांदा रिक्षात भेटलो ना, तेव्हा तुझा ओझरता स्पर्श झाला मला आणि मी वेडावून गेलो ईशा. मला कळतच नव्हतं की नेमकं काय होत आहे. माझ्यासारख्या अत्यंत निष्ठुर आणि प्रॅक्टिकल माणसाला त्या स्पर्शाचं काय अप्रूप होतं, पण नाही, त्या एका स्पर्शाने मला पूर्ण बदलवलं ईशा. तो क्षण मला अजूनही आठवतोय. त्यानंतर मी नकळतपणे तुझ्याकडे ओढला जाऊ लागलो ईशा. 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू, असं म्हणणारी निष्पाप मुलगी माझ्या मनात घर करून राहिली. प्रेम ही एक अशी भावना ईशा की त्याला काही लॉजिक नाही. जी गोष्ट राजनंदिनी मला शिकवू शकली नाही ते मला तू शिकवलंस ईशा. प्रेम करणं, प्रेम देणं बदलून टाकलंस तुम्हाला हातून दायव पूर्णपणे. तुझ्या प्रेमात अकंठ बुडालोय मी ईशा. आयुष्यात खूप गुन्हे केले मी, पण त्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त घेण्याची संधी तुझ्या प्रेमाच्या रूपाने त्या देवाने मला दिली. पण तू माझ्याशी असं वागायला नको होतं ईशा. तिने माझ्यावरती प्रेम केलं, तिने माझ्याशी असं वागायला नको होतं. तरी झेंडे मला सांगत होता, तुम्हाला सतत बचावत होता, पण मी त्याचं काही ऐकलं नाही. तू मला वाचवण्याची धडपड करत राहिला, पण मी मात्र त्याला मारून टाकलं.